झटपट रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी करणार आहे वांग्यांचे भजे। याच्यासाठी हे वांगे मी असे पातळ पातळ कापून घेतले। आता या वांग्यांना आपण मॅरिनेट करून घेणार आहे। त्याच्यासाठी मी थोडंसं वांग्यांवर मीठ टाकते, धना जिरा पावडर टाकते, थोडीशी हळद टाकून घेते, थोडीसे लाल तिखट टाकते, थोडंसं तेल टाकून घेणार आहे। आता ह्या वांग्यांना आपण मॅरिनेट करून घेणार दोन्हीकडून, असं हातानेच लावून घेणार आहे आणि मॅरिनेशन करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता हे मॅरिनेशन करून झालेलं आहे। आता आपण पीठ भिजून घेणार आहे। इथे बेसन पीठ घेतलं आहे मी, एक वाटी छोटी, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे। हळद टाकून घेणार आहे, धना जिरा पावडर टाकून घेणार आहे, थोडं मीठ टाकून घेणार आहे, पाणी टाकून भिजून घेणार आहे। अशा प्रकारे हे पीठ भिजून झालेलं आहे। आता याला 5 मिनटं आपण ठेवून देणार आहे। ह्या बॅटरमध्ये थोडंसं इनो पावडर टाकून घेणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे। तेल गरम करायला ठेवलं आहे मी। तेल गरम झालं आहे, गॅस आता मीडियमवर केला मी। हे जे काप आपण मॅरिनेशन करून ठेवलेले होते ह्या कापला कॉर्नफ्लोअर थोडं लावून घेणार आहे वरून, थोडंसं दोन्ही बाजू पलटून लावून घेणार आहे। वांग्याचे काप असे घेणार आहे आणि बेसनात पुरून घेणार आहे, पूर्णपैकी असं चांगलं लावून घेणार आहे बेसनामध्ये आणि कढाईमध्ये सोडणार आहे। लगेच नाही पलटायचं, 2 मिनटानंतर आपण ह्याला पलटून घेणार आहे। आता आपण हे पलटून घेणार आहे। आलटून पलटून हे लालसर करून घेणार आहे। आता हे वांग्याचे भजे मी दोन्हीकडून छान भाजून घेतले, लालसर करून घेतले, तुम्ही पाहू शकता। आता मी हे काढून घेणार आहे। वांग्याचे भजे काढून झालेले, तळून घेतले आपण वांग्याचे भजे, बाकीचे पण मी तळून घेते। अशा प्रकार वांग्याचे भजे तयार झालेले। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुमचा सर्वांचा धन्यवाद।